प्रकरण सात, सम संख्या, विषम संख्या, मूल संख्या, संयुक्त संख्या, जोड़ मूल संख्या, सहमूल संख्या, त्रिकोणी संख्या, चौरस संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. आपण 100 पर्यंत संख्यांचे निरीक्षण केलं असता आपणास वर्तुळामध्ये जे दाखवलेल्या संख्या आहेत त्या 25 मूळ संख्या, त्यानंतर 4, 6 राहिलेल्या संख्या ज्या आहेत त्या संयुक्त संख्या, व एक ही संख्या संयुक्त ही नाही व मूळ ही नाही याचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी 100 पर्यंत निरीक्षण करायचं आहे. मूळ संख्या 2 ही सर्व संख्येमध्ये सम संख्या आहे आणि मूळ संख्या आहे, आणि राहिलेल्या सर्व संख्या विषम संख्या आहेत. या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे. 1 ते 10 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, त्यानंतर 1 ते 20 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्याने आपण निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत याचं निरीक्षण करायचं आहे. संख्या मोजायच्या आहेत, तर मूळ संख्या 25, त्यानंतर संयुक्त संख्या 74, व एक ही संख्या मूळ ही नाही व संयुक्त ही नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. सम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष, निशेष म्हणजे पूर्ण भाग जातो, त्या संख्येला आपण सम संख्या असे म्हणतो. आता 1 ते 100 पर्यंत संख्यांचं निरीक्षण केल्यानंतर सम संख्या कोणत्या आहेत, तर एकक स्थानामध्ये 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असतील तर त्या संख्येला आपण सम संख्या असे म्हणतो. आता या ठिकाणी पुन्हा प्रश्न विचारला जातो, एकूण सम संख्या किती आहेत? तर या ठिकाणी सर्व संख्या दाखवलेल्या आहेत, 50 सम संख्या आहेत. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने भागले असता बाकी 1 उरते, बाकी जर 1 उरली तर त्या संख्येने आपण काय करायचं आहे, विषम संख्या म्हणायचं आहे. विषम संख्या पाहत असताना एकक स्थानामध्ये 1, 3, 5, 7, 9 अंक जर असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. या ठिकाणी तोही तक्ता दाखवलेला आहे. 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या दाखवलेल्या आहेत, त्या देखील 50 संख्या आहेत. तो बदला चार्ट दाखवलेला आहे. एका कलर मध्ये विषम संख्या, दुसऱ्या स्तंभामध्ये सम संख्या, असे 5 स्तंभ विषम संख्येचे आणि 5 स्तंभ सम संख्येचे दाखवलेले आहेत. म्हणजे 50 संख्या सम आहेत, 50 संख्या विषम आहेत. या ठिकाणी इवन अँड ऑड नंबर्स, इवन नंबर ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. एकक स्थानाचं निरीक्षण करायचंय. 2, 4, 6, 8 आणि 0 हे अंक पाहायला मिळतात, आणि ऑड नंबर मध्ये विषम संख्येमध्ये आपल्याला एकक स्थानामध्ये 1, 3, 5, 7, 9 हे अंक आपल्याला असे पाहायला मिळतात. कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या संख्येपेक्षा 2 ने मोठी असते. एक संख्या समजा आपण x मानली तर त्याच्यामध्ये आपण काय करायचे, 2 मिळवायचे, आणि 2 मिळवून येणारी बेरीज जी आहे ती पुढची आपली समसंख्या असते. आता या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे आपण 12 ही समसंख्या. 12 पुढील समसंख्या शोधा. तर 12 बा, एक संख्या x मानल्यास तिच्यावर लगतची पुढची समसंख्या 1 अधिक 2 तिच्या आधीची समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते. 1 अधिक 2 बरोबर प्रश्नचिन्ह. आता कोणती संख्या येते? आपणाला 12 पुढची समसंख्या शोधायची आहे. तर या ठिकाणी 12 मध्ये आपण किती मिळवतोय, 2 मिळवतोय. 12 मध्ये 2 मिळवल्यानंतर आपणास 14 ही संख्या मिळते. 2 लगतच्या विषम संख्येमधील फरक 2 असतो. ज्या पद्धतीनं समसंख्येमध्ये 2 फरक आहे त्याच पद्धतीनं विषम संख्येत सुद्धा 2 फरक आहे. आणि लगतची पाठीमागची संख्या जर शोधायची असेल तर आपणाला दिलेल्या संख्येमधून 2 वजा करावं लागेल. तर या नियमांचा विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे.
दोन समसंख्येची बेरीज समसंख्यात असते. 8 अधिक 10 = 18 हा एक नियम आहे. दोन समसंख्यांचा गुणाकार समसंख्यात असतो. 4 × 6 = 24. दोन विषम संख्येची बेरीज समसंख्यात असते. 23 अधिक 25. या ठिकाणी 23 या संख्येचं निरीक्षण करायचं आहे. एकक स्थानामध्ये 3 आहे म्हणजे विषम अंक आहे आणि 25 मध्ये सुद्धा विषम अंक आहे. दोन विषम संख्येची बेरीज काय करते? सम येते. तर शेवटच्या अंकाचं निरीक्षण करायचंय. तर या ठिकाणी दोन विषम संख्येची बेरीज सम संख्या येते. दोन विषम संख्यांचा गुणाकार, दोन विषम संख्यांचा गुणाकार 9 × 11 = 99 विषम संख्याचे येते. दोन विषम संख्येच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निशेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्याच असतो. मूळ संख्या, आता मूळ संख्या म्हणजे काय? एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला एक किंवा तीच संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, पूर्ण भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतो. म्हणजे दोन ही संख्या आपण मूळ संख्या पाहिली तर त्या दोन या संख्येला एक ने आणि दोन ने भाग जातो. तीन संख्या घेतली आपण तर एक ने आणि तीन ने भाग जातो. पाच संख्या घेतली तर एक ने आणि पाच ने भाग जातो. तर 2 ते 100 मधील मूळ संख्यांचे पुढील पहा. या ठिकाणी सर्व मूळ संख्या दाखवलेल्या आहेत. 2 ते 10 पर्यंतच्या 11 ते 20 21 ते 30 31 ते 40 41 ते 50 अशा सर्व संख्या दाखवलेल्या आहेत. एकूण मूळ संख्या 25 आहेत. प्राइम नंबर 1 ते 100 मध्ये प्राइम नंबरचा टेबल जो आहे तो घेतलेला आहे. दोन्ही ही एकमेव मूळ समसंख्या आहेत. दोन ही या ठिकाणी 2 असणारा जो अंक आहे त्याचं जर आपण निरीक्षण केलं तर फक्त 2 हा अंक जो आहे तो सम आहे, बाकीचे सर्व अंक विषम आहेत. तर स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो एकूण मूळ संख्या किती आहे, त्यामध्ये समसंख्या किती आहेत, विषम संख्या किती आहे. तर समसंख्या फक्त 1 आहे आणि 24 विषम संख्या आहेत. संयुक्त संख्या, ज्या संख्येला एक किंवा ती संख्या याशिवाय इतर दुसऱ्या संख्येने निशेष भाग जात असेल तर ती संयुक्त संख्या असते. आता 4 उदाहरण घेतलं आपण तर 4 संख्येला 1 ने भाग जातो, 4 ने भाग जातो आणि दुसऱ्या संख्या 2 नेही भाग जातो. 6 संख्या आपण घेतली तर 6 या संख्येला 1 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, त्याचबरोबर 2 ने व 3 ने इतर संख्या 2 व 3. अशा पद्धतीने आपण निरीक्षण करायचं आहे. वेगवेगळ्या उदाहरणामध्ये मूळ संख्या आहे का संयुक्त आहे त्याचा उदाहरण सोडून अभ्यास करायचा आहे. 6 या संख्येला 1 व 6 या व्यतिरिक्त 2 व 3 या संख्येने सुद्धा काय करतो, पूर्ण भाग जातो. म्हणून 6 ही संयुक्त संख्या आहे. 2 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या व 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ही संख्या मूळ ही नाही व संयुक्त ही नाही.